हरि ओम श्री राम अंबज्ञ माझे नाव अजय सिंह शिंदे सातारा उपासना सेंटर मी उपासनेला यायला सुरुवात 2008 ते 2009 केली म्हणजे मी असं म्हणजे कशातही नव्हतो म्हणजे देवाचं करत नव्हतं किंवा काय नाही ज्यावेळेस आम्ही घरातून आम्हाला बाहेर काढल्यानंतर आम्ही असे बाहेर भाड्याने राहत होतो असेच एक वर्ष गेल्यानंतर माझ्या मिसेसच्या पोटामध्ये असं म्हणजे त्रास व्हायला लागला की तिनं एक घास जरी खाल्ला तर ती उलटी व्हायची आणि तिचं वजन जवळजवळ 55 किलो होतं ते 25 ते 30 दरम्यान तिचं वजन आलं. मी इतकं म्हणजे उपासना नवीन होतो आम्ही की आम्हाला हनुमान चालीसासुद्धा म्हणायला येत होतं ज्यावेळेस पुस्तक घेऊन बसायचो आपण पेपर कसा वाचतो असे हनुमान चालीसा म्हणायचं तारक मंत्रसुद्धा माहीत नव्हतं मला. फक्त मी हरिओम बापू एवढंच बोलायचं की मी इतकी तिची तब्येत खराब झाली होती अख्ख्या रात्र तिला म्हणजे एका मांडीवरून एका बाजूला मांडीवर एक मुलगा दुसऱ्या मांडीवर दुसरा मुलगा आणि मध्ये तिला असं डोकं घेऊन अख्खी रात्र बसून काढायचं आणि एक आपल्या दत्तकाश हॉस्पिटल आहे तिथं चेकअपला नेले तर तिथं गेल्यानंतर तिच्या जठरामध्ये एक आपला हा एक प्लॅस्टिकचा बॉल असतो त्याच्यामध्ये अर्धी साईज जठरामध्ये गाठ सांगितली की डॉक्टरांनी डॉक्टरमध्ये एक ऑपरेशन करून त्याचा एक तुकडा काढून टेस्टिंगला द्यावं लागेल. त्या तर मग त्यांनी सांगितलं की 95% कॅन्सरची शक्यता आहे आणि हंबीरराव सिंह पवार यांनी सांगितलं की पाण्यामध्ये उडी टाकून म्हणजे पाणी पीत जा आणि असे स्टेटमेंट तिथे चालू ठेवली. चालू ठेवल्यानंतर 4 महिने तिने डॉक्टरला सांगितलं औषध खावा जर कमी नाही आलं तर आपल्याला ऑपरेशन करून तो एक तुकडा काढून पुण्याला टेस्टिंगला द्यावा लागेल किती रिपोर्ट आल्यानंतर ते मग पुढील स्टेटमेंट करता येईल आणि असे 5-6 महिने गेले तर त्याला काहीच फरक पडत नव्हता. मी एकदम म्हणजे असे हनुमान चालीसा पुस्तकच घेऊन बसलो होतो मी ते वाचून झाले बापाचा तारक मंत्र 1-5 वेळा वाचला आणि एकदमच माझ्या तोंडातून शब्द निघाला आणि त्याच्यातून निघाला की आपण डॉक्टर बदलून बघूया. तर अरे म्हटलं की बहुतेक ही बापूचीच कृपा काय कराय आम्ही शशिकांत पवार म्हणजे ते सगळे पोटाचे विकारवरचं डॉक्टर आहे ते तर त्यांच्याकडे स्टेटमेंट चालू केली तर त्यांनी फक्त औषधं दिलं रक्त वाढायची आणि पित्ताची बाकी कोणतंच नाही. त्यांनी त्या केस पेपरवरच लिहिलेलं होतं की गॅस्ट्रोस्कोपी करायची आवश्यकता नाही. तर आम्ही परत त्यांची 6 महिने औषधं खाल्ल्यानंतर गॅस्ट्रोस्कोपी केली तर म्हणजे आम्ही दोघांचा विचार झाला की गॅस्ट्रोस्कोपी आपण करूया. तर ज्यावेळेस आम्ही त्यांच्या क्लिनिकमध्ये गेलो नंबर लावला बसलं वेटिंगला आणि आतमध्ये त्यांच्या केबिनमध्ये जातानाच ते म्हणले तुम्ही कशाला आलाय म्हणले की तुमची गॅस्ट्रोस्कोपी करायची आवश्यकताच नाही आहे कशाला उगाच पैसे घालवत आहे नाही म्हटलं आम्हाला खात्री करायची आहे तर खात्री केल्यानं तर ती डॉक्टर काय ऐकतच नव्हता म्हणते कशाला करताय. तरी आम्ही त्यांच्या माग लागल्यानंतर ती म्हणले ठीक आहे. तर हिला आतमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्यानंतर मी बाहेर हनुमान चालीसा वाचत बसलो आणि तारक मंत्र एवढंच माझं हे होतं. तर ती बाहेर आली बाहेर सॉरी ज्यावेळेस ती आतमध्ये बघ हे करत होते त्यावेळेस मला ते बोलावलं तिथं की बघा म्हणजे की तिचा त्या गाठीचा वनही नाही आहे म्हणजे ह्या म्हणजे उदीमुळंच सर्व झालं आणि बापूमुळंच झालं. हरिओम श्रीराम अंबज्ञ असं.